वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एक कार वाळूत अडकल्याची घटना घडली आहे. मीरा भाईंदर परिसरातून शुक्रवारी संध्याकाळी काही तरुण वसईच्या भुईगाव समुद्र किनारी पर्यटनासाठी आले होते. यावेळी तरुणांनी मौज मजेसाठी आपली कार समुद्र किनारी उतरवली होती. मात्र भरतीच्या पाण्याने समुद्र किनाऱ्यावर कार ही रुतली गेली. ही कार बाहेर काढण्यासाठी स्थानिकांमार्फत प्रयत्न करण्यात आले, मात्र ती अजून वाळूत अडकल्याने तिला बाहेर काढणं मुश्किल झाले होते. अखेर एका ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्सीने खेचून ही कार बाहेर काढण्यात आली. सुदैवाने या घटनेत कारचे काही नुकसान झाले नाही, मात्र ही कार जर आणखी वेळ अडकून राहिली असती तर तिला भरतीच्या पाण्यात जलसमाधी मिळाली असती. बिपरजोय वादळाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना समुद्र किनारी जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र असे असताना देखील अनेक पर्यटक पोलिसांच्या सूचना जुगारून समुद्र किनारी पर्यटनास जाऊन जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येत आहे.